इथे आपला होममेड टोमॅटो केचप तयार झालेला आहे. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण टोमॅटो केचप बघणार आहे, तर त्याच्यासाठी मी इथे 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. आता यांना आपण नीट कट करून घेऊया. हे आपण आधी वरचं काढून घेऊया, फक्त वरचाच भाग आपल्याला कट करायचा आहे, बाकी आपल्याला काही कट करायचं नाहीये. आणि आता रफली करायचं आहे, जास्त बारीक नाही आणि जास्त मोठं देखील नाही आहे, कारण आपण कुकरला याला शिट्ट्याकडून नाही घेणार आहे, डायरेक्ट हे करणार आहे. अशा पद्धतीने चालेल किंवा ह्याच्यापेक्षा मोठं देखील चालेल. या साईज मध्ये देखील चालेल. तर इथे मी टमाटर सगळे चांगले बारीक चिरून घेतलेले आणि थोडी साखर, थोडा लसूण, म्हणजे 3 ते 4 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा थोडा कमीच आहे, 1 लाल मिरची घेतली आणि 1 छोटा कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता इथे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे, आपण डायरेक्ट शिजवून घेणार आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकूया. टमाटरच्या मी बिया काढलेल्या नाही आहेत, काही गरज नाही बिया काढायची. आणि आता याच्यामध्ये ही 1/2 कप साखर, साखर आपण लागली तर नंतर एक्स्ट्रा ऍड करणार आहे. थोडीशी मिरची, अजून 1-2 पदार्थ आपण ऍड करणार आहे. आलं, लसूण आणि थोडासा कांदा. कांदा आलं लसूण तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता, घालायची काही गरज नाहीये. मीठ चवीनुसार घालते आणि 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट. ऑलरेडी आपण 1 मिरची टाकलेली आहे लाल, त्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी घातले. आणि आपल्याला व्हिनेगर देखील टाकायचं आहे, पण ते आपण नंतर टाकणार आहोत. आणि इथे थोडीशी मी चिंच घेतली, ही प्युअरली ऑप्शन आहे, तुम्हाला घालायची असते तर घालू शकता. मी थोडीशी टेस्टमध्ये वाढ करण्यासाठी चिंच टाकलेले आहे, तुम्ही चिंच नाही टाकली तरी चालेल. आणि आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला चांगला टोमॅटो मेल्ट होईपर्यंत, अगदी मऊसूत होईपर्यंत शिजवून घेणार आहे आपण याला. इथे आपले 15 मिनिटं मी टोमॅटो शिजवले, खूप चांगले शिजलेले तुम्ही बघू शकता, पण याच्यामध्ये पाणी भरपूर आहे. तर या स्टेपला मी याच्यामध्ये 1/2 कप व्हिनेगर घालते आणि आता याला थोडस मिक्स करून आपल्याला याला तोपर्यंत शिजवून घ्यायचंय जोपर्यंत की यातलं पाणी बऱ्यापैकी कमी होत नाही. तर यातलं हे पाणी जे दिसतंय ते पूर्ण कमी झाल्यानंतरच आपण गॅस बंद करणार आहे. तर इथे बघू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये थोडी टेस्ट केली होती तर थोडासा आंबटपणा वाटत होता साधारण, तर मला अजून गोड पाहिजे म्हणून मी अजून थोडी साखर ऍड करते. म्हणजे टोटल मी ग्रॅममध्ये म्हटलं तर 150 ग्रॅम साखर इथे मी वापरलेली आहे. ह्याला मी साधारण फक्त 2 मिनिटच शिजवून घेणार आहे, कारण आपल्याला थोडंसं पाणी देखील पाहिजे आहे याच्यामध्ये, पूर्ण पण आपल्याला सुकं नको आहे. तर इथे मी साखर टाकल्यानंतर 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करते, कारण इतकं पातळ आपल्याला थोडं हवंच आहे, कारण जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करणार तर त्याची पेस्ट थोडी घट्ट होईल. मी पूर्णपणे थंड करून घेते. तर इथे आपला हे सगळं जे टोमॅटोचं मिश्रण आहे हे थंड करून झालेलं आहे, चांगलं थंड झालेलं आहे. आपण आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही आपला केचप तयार झालेला आहे. आता फक्त आपली शेवटची स्टेप, आपण याला गाळणीमध्ये गाळून घेऊया सगळा केचप. म्हणजे जर का टोमॅटोचे साल वगैरे असेल किंवा बाकीचं काही असेल तर ते होऊन जाईल. थोडं थोडं आपण याला गाळून घेऊ. तुम्ही हवं तर डायरेक्ट टोमॅटो तुमचा कुकरला शिजवून घेऊ शकता, मग डबल भांडे पडतात. त्याच्याऐवजी ही स्टेप मला खूप आवडते, डायरेक्ट एकाच भांड्यामध्ये शिजवून घ्या. तर इथे आपलं सगळं गाळून झालेलं आहे आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट निघाला होता, म्हणजे की टोमॅटोची साल किंवा बिया वगैरे, तर हे आपल्याला काही कामच नाही आहे. आपला टोमॅटो केचप तयार झालेला आहे. तर हा केचप तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून साधारण 1 महिनाभर तरी सेव्ह करून ठेवू शकता. 1 महिनाभर याला काही होत नाही आणि आपण जे व्हिनेगर याच्यामध्ये ऍड केलंय ते प्रिझर्वेटिव्हचं काम करेल. तर आपला घट्ट असा छानपैकी टोमॅटो केचप तयार झालेला आहे. तुम्हाला जर का डाऊट असेल तर एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही हे 1 चमचाभर टाकून त्याला सरळ रेषेमध्ये धरा. जर का त्याच्यामध्ये पाणी वगैरे दिसत असेल तर तुमचा टोमॅटो केचप थोडा पातळ आहे, तुम्ही त्याला अजून शिजवून घेऊ शकता. पण इतका घट्ट आहे तर याला काही करायची गरज नाही आहे.
तर आपला टोमॅटो केचप तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.